मी सौ विद्या समीर खडके, दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची विश्वास लक्ष्मण कुलकर्णी, प्राथमिक शाळा नवी पेठ अहमदनगर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 8 विभाज्यता या भागाचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण भागाकाराची क्रिया करतो. मग भागाकारामध्ये उदाहरणार्थ पहा, भागाकारामध्ये आपण एक उदाहरण घेऊ. 125/5 हे उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. मात्र या भागाकारामध्ये आपण ह्या 125 या संख्येला भागणार आहोत आणि ह्या 125 संख्येचे 5 प्रमाणे भाग करणार आहोत. मग ज्या संख्येने भागतो त्या संख्येला काय म्हणायचं आहे? भाज्य. आणि ज्या संख्येने भागणार आहोत ती संख्या असते भाजक संख्या. म्हणजेच 125 या भाज्याला 5 या भाजकाने आपल्याला काय करायचं आहे? भागायचं आहे. मग आपण प्रत्यक्ष आता भागाकार करू. मग हा भागाकार करताना काय करायचं असतं? प्रत्येक एक एक संख्येला आपण भाग देणार आहोत. प्रथम या 1 ला भाग आपल्याला द्यायचा आहे. मग आपण 1 खाली घ्यायचा, 5 ने 1 ला भागायचे, 5 0 0 एकातून 0 गेले 1, म्हणजे 1 ची भागण्याची क्रिया संपली आहे. भाग कितीचा बसला? 0चा बसला. आता या 2 ला आपल्याला भागायचं आहे. मग ती 2 संख्या काय करायची आहे? ह्या 1 वर ठेवायची आहे. किती झालेले आहेत? 12 झालेले आहेत. मग 5 चा पाढा 12 येईपर्यंत म्हटला 5 2 10. त्याच्यानंतर काय करायचं आहे? या 12 तून हे 10 वजा करायचे आहेत. 2 तून 0 गेले 2, 1 तून 1 गेले 0. आता वरून हे 5 घ्यायचे आहे. 2 वर 5 ठेवल्यामुळे 25 ही संख्या मिळाली आहे. 5 5 25 आणि यांची वजाबाकी केली, बाकी उरली 0. म्हणजे यामध्ये आपल्याला काय दिसतं की ही जी उरलेली बाकी असते, खाली जी संख्या उरते, आता इथे काहीच उरली नाहीये, म्हणजे बाकी 0 उरलेली आहे आणि 25 हा काय आलेला आहे? भागाकार आलेला आहे. आता या भागाकारामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की ह्या भाज्याला 125 या भाज्याला 5 या भाजकानं भागल्यामुळं बाकी 0 उरली, म्हणजे निशेष भाग बसला. ज्यावेळेस बाकी 0 उरते त्यावेळेस निशेष भाग बसतो त्या संख्येला. म्हणजे 125 या संख्येला 5 ने निशेष भाग बसला, म्हणजेच ही जी 125 संख्या आहे ही 125 संख्या या 5 ने काय आहे? विभाज्य आहे. म्हणजेच ह्या 125 संख्येला काय म्हणायचं आहे? विभाज्य म्हणायचं आहे. आणि ही 125 विभाज्य संख्या आहे आणि ही 125 विभाज्य संख्या कितीने? 5 ने विभाज्य आहे. 125 ही विभाज्य संख्या आहे आणि ती 5 ने विभाज्य आहे असं आपण त्याला म्हणायचं आहे. म्हणजे 5 ने त्याला निश्चित भाग जातो. मग आता आपल्याला या विभाज्यता या घटकामध्ये काय पाहायचं आहे? तर एखादी संख्या असेल आणि त्या दिलेली संख्येला, म्हणजे त्या भाज्याला आपण ज्या भाजकाने भागणार आहोत, भागल्यानंतर भागाकार हा निशेष भाग बसणार आहे का नाही ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. आणि मग जेव्हा एखाद्या भाज्याला एखाद्या भाजकाने भागल्यानंतर जर बाकी 0 उरत असेल तर तो भाज्य त्या संख्येने विभाज्य आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. मग विभाज्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्या विभाज्यतेचे काही नियम किंवा काही कसोट्या ठरवल्या गेलेल्या आहेत आणि त्या कसोट्यांचा आपण इयत्ता 5वी मध्ये काही कसोट्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पहिली कसोटी आपण अभ्यासलेली आहे, 2ची कसोटी, त्यानंतर 5ची कसोटी आणि 10ची कसोटी. म्हणजे 2 ने विभाज्य असण्याची कसोटी पाहिलेली आहे. मग 2ची कसोटी काय पाहिलेली आहे? उदाहरणार्थ आपण संख्या घेऊ, एक उदाहरण पाहू. पहा, 426 किंवा 320 92 अशा काही संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. मग 2ची विभाज्यतेची कसोटी, 2 ने विभाज्य असण्याची कसोटी आपण काय लक्षात ठेवायची आहे की 426 320 92 यासारख्या संख्या या ठिकाणी आहेत. मग या संख्या त्यांच्या एकक स्थानचा अंक पाहिजे. या ठिकाणी एकक स्थानचा अंक काय आलेला आहे? 6 आलेला आहे.
320 मध्ये एकक स्थानांक काय मिळालेला आहे 0 92 मध्ये एकक स्थानांक काय मिळालेला आहे 2 मिळालेला आहे म्हणजे संख्येच्या एकक स्थानी जर 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते असं आपण अभ्यासलेलं आहे म्हणजे 426 ही संख्या तिच्या एकक स्थानी 6 अंक आहे म्हणून ती 2 ने विभाज्य आहे 320 ही संख्या तिच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे म्हणून ती संख्या 2 ने विभाज्य आहे 92 या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे म्हणजे ती संख्या 2 ने विभाज्य आहे मग 2 ची विभाज्यतेची कसोटी आपण काय लक्षात ठेवायची आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते मग समजा उदाहरणार्थ ही संख्या घेतली 37 संख्या घेतली मग 37 ही संख्या 2 ने विभाज्य आहे का तर नाही कारण त्या संख्येचे एकक स्थानी यापैकी एखादा अंक आपल्याला दिसतोय का नाही या संख्येचे एकक स्थानी कोणता अंक आहे 7 आहे म्हणजे 37 ही संख्या 2 ने विभाज्य नाही असं आपण पटकन त्या संख्येचं निरीक्षण करून सांगत असतो मग जसं 2 ची कसोटी आहे पा 2 ची कसोटी काय लक्षात ठेवायची शॉर्ट मध्ये की त्या संख्येचे एकक स्थानी कोणते अंक पाहिजे 0 2 4 6 8 किंवा 8 0 2 4 6 8 किंवा 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते आता पुढची कसोटी आपण अभ्यासलेली आहे की उदाहरणार्थ पहा 125 किंवा 200 किंवा 70 आता या संख्यांच्या एकक स्थानी कोणते अंक दिसतात आपल्याला इथं 5 आहे इथं 0 आहे इथं 0 आहे मग ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या कितीने विभाज्य असते 5 ने विभाज्य असते बरोबर म्हणजे या ठिकाणी 5 ची कसोटी 5 ने विभाज्य असण्याची कसोटी काय लक्षात ठेवायची आहे संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक पाहिजे 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्या 5 ने विभाज्य आहे असं म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ संख्या दिलेली आहे 2005 या संख्येच्या या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो म्हणजे 2005 ही संख्या 5 ने विभाज्य आहे असं आपण पटकन सांगायचं असतं कारण त्यासाठी नियम किंवा कसोटी काय ठरवलेली आहे की संख्येचे एकक स्थानी 5 हा अंक आहे किंवा दुसरी संख्या घेतली आपण 100 100 ही संख्या 5 ने विभाज्य आहे का आहे कारण तिचे एकक स्थानी कोणता अंक आहे 0 हा अंक आहे म्हणजे 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते हे सुद्धा आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहे आणि आणखी एक कसोटी अभ्यासलेली आहे ज्या संख्येचे एकक स्थानी 0 हा अंक असेल उदाहरणार्थ संख्या घेतली मी 700 किंवा 810 720 अशा प्रकारच्या संख्या आहे मग या प्रत्येक संख्येचे एकक स्थानी कोणता अंक आहे 0 हा अंक आहे मग अशा पद्धतीने 0 हा अंक असेल संख्येचे एकक स्थानी 0 हा अंक असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते पहा म्हणजे ही संख्या कितीने विभाज्य आहे 2 ने विभाज्य आहे ही संख्या 5 ने विभाज्य आहे आणि ही संख्या ज्या संख्येचे एकक स्थानी 0 हा अंक असतो तेव्हा ती संख्या 10 ने विभाज्य असते म्हणजे ही 2 ची कसोटी आहे 2 ने विभाज्यतेची कसोटी ही 3 5 ने विभाज्यतेची कसोटी आणि ही 10 ने विभाज्यतेची कसोटी म्हणजे अशा पद्धतीने आता या संख्या आपण काय सांगितलेले आहे की 700 810 720 या संख्येचे एकक स्थानी 0 हा अंक आहे मग 0 हा अंक आहे म्हणून तिला 10 ने निश्चित भाग जातो मग फक्त 10 नेच तिला भाग जाणार आहे का नाही तर या संख्येचे एकक स्थानी 0 हा अंक आहे म्हणजे ती संख्या 2 ने सुद्धा विभाज्य आहे त्याच्यात या संख्येचे एकक स्थानी 0 हा अंक आहे म्हणजे ही संख्या 5 ने सुद्धा विभाज्य आहे आणि या संख्येचे एकक स्थानी 0 हा अंक आहे म्हणजे ही संख्या 10 ने सुद्धा विभाज्य आहे म्हणजे 700 810 720 या संख्या फक्त 10 नेच विभाज्य नाही तर 2 ने 5 ने आणि 10 ने अशा तीनही संख्यांनी त्या विभाज्य आहे असं आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे मग पहा आता ह्या विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत 2 5 आणि 10 मग ह्या कसोट्यांचा वापर करून आपण काय करू आता मी काही संख्या या ठिकाणी घेत आहे आणि त्या संख्या कशाने विभाज्य आहे कोणत्या संख्येने विभाज्य आहे 2 5 किंवा 10 यापैकी कोणत्या संख्येने विभाज्य आहे ते आता तुम्ही ओळखायचं आहे पहा आता संख्या घेतली मी 72 690
755, 1270, 858, 927, 645. माझ्या बहिणी संख्या या ठिकाणी लिहिलेली आहे. मग आपण ह्या संख्यांचं वर्गीकरण कशामध्ये करायचं आहे, तर यापैकी कोणत्या संख्या दोन ने विभाज्य आहे, त्याच्यानंतर कोणत्या संख्या पाच ने विभाज्य आहे, आणि कोणत्या संख्या दहा ने विभाज्य आहे, ते आता या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आपण काय करणार आहोत, प्रत्येक संख्या पाहू. आता पहिली संख्या कोणती दिलेली आहे, 72 आहे. मग 72 ही संख्या दोन ने विभाज्य आहे का, तर आहे, कारण त्या संख्येचे एकक स्थानी दोन हा अंक आहे, म्हणजेच 72 ही संख्या दोन ने विभाज्य आहे. त्याच्यानंतर पाच ने आहे का ही 72 संख्या विभाज्य, नाही. दहा ने आहे का, नाही. त्याच्यानंतर दुसरी संख्या पाहू आपण, आता 690. 690 ही संख्या तिच्या एकक स्थानी शून्य आहे, म्हणजे ती संख्या दोन ने विभाज्य आहे. त्याच्यानंतर 690 ही संख्या पाच ने विभाज्य आहे का, काय पाचची कसोटी काय, संख्येचे एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या पाच ने विभाज्य असते, म्हणजे त्या ठिकाणी 690 हा सुद्धा अंक या ठिकाणी आपल्याला लिहावा लागणार आहे. त्याच्यानंतर दहाची कसोटी काय आहे, कि दहा ने विभाज्य असण्याची कसोटी काय, तर संख्येचे एकक स्थानी शून्य असेल तर ती संख्या दहा ने देखील विभाज्य असते, म्हणजे 690 ही संख्या या कॉलम मध्ये या गटामध्ये सुद्धा आपल्याला लिहावी लागणार आहे. म्हणजेच ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या दोन ने विभाज्य असते, तसंच एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या पाच ने विभाज्य असते, आणि एकक स्थानी 0 हा अंक असेल तर ती संख्या दहा ने विभाज्य असते. मग 690 ही संख्या तिच्या एकक स्थानी शून्य असल्यामुळे ती दोन ने विभाज्य आहे, पाच ने विभाज्य आहे, आणि दहा ने देखील विभाज्य आहे. त्याच्यानंतर पुढची संख्या 5, 755, हिचे एकक स्थानी कोणता अंक आहे, पाच आहे, मग पाच ने ती संख्या विभाज्य आहे, म्हणून मग या कॉलम मध्ये ती संख्या आपल्याला लिहावी लागणार आहे. आता 1270 या संख्येचे एकक स्थानी कोणता अंक आहे, शून्य हा अंक आहे, म्हणजेच ती दोन ने विभाज्य आहे, त्याच्यानंतर पाच ने देखील विभाज्य आहे, आणि दहा ने देखील विभाज्य आहे. आता पुढचा अंक पाहू, 858, हिचे एकक स्थानी कोणता अंक आहे, आठ हा अंक आहे. आठ अंक जर असेल तर ती संख्या कशाने विभाज्य असणार आहे, दोन ने विभाज्य आहे. पाच ने आहे का, नाही. दहा ने आहे का, नाही. आता 927 ही संख्या पहा, हिच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, सात हा अंक आहे, म्हणजे ती संख्या दोन ने विभाज्य नाही, पाच ने देखील विभाज्य नाही, आणि दहा ने देखील विभाज्य नाही. त्याच्यानंतर पुढची संख्या पहा, 645 ही संख्या पहा, हिच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, पाच हा अंक आहे. मग पाच हा अंक असेल तर ती संख्या कशाने विभाज्य असते, पाच ने विभाज्य असते. अशा पद्धतीने 645 ही संख्या पाच ने विभाज्य आहे, म्हणून त्या तक्त्यामध्ये ती संख्या आपल्याला दाखवायची आहे. अशा पद्धतीनं 645 ही संख्या दहा ने विभाज्य होईल का, नाही. दोन ने विभाज्य होईल का, नाही. अशा पद्धतीने दोन ने विभाज्य असणारी संख्या जिच्या एकक स्थानी 2, 0, 8 किंवा 6, 4 असे अंक असलेल्या सगळ्या संख्या आपण या तक्त्यामध्ये दाखवायच्या आहेत. पाच ने विभाज्य असण्यासाठी एकक स्थानी 0 आणि 5 अंक असेल तरच त्या संख्या आपण या भागामध्ये दाखवणार आहोत किंवा लिहिणार आहोत, आणि दहा ने विभाज्य म्हणजे त्या संख्येचे एकक स्थानी 0 हा अंक असला पाहिजे, म्हणजे 2, 5 आणि 10 ची जे विभाज्यतेचे जे कसोटी आपण अभ्यासलेले आहेत त्या कसोट्यांचा आधार घेऊन आपण दिलेल्या संख्यांचं वर्गीकरण करायचं आहे, आणि त्या कसोट्या वापरून मग कोणती संख्या दोन ने, कोणती संख्या पाच ने, आणि कोणती संख्या दहा ने विभाज्य आहे हे या ठिकाणी आपण ठरवायचं आहे. मग जशा ह्या 2, 5, 10 कसोट्यांचा आपण अभ्यास केलेला आहे त्या पद्धतीने आणखी काही कसोट्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर आता आपण पुढची कसोटी अभ्यासणार आहोत, त्यासाठी आपण एक भागाकाराचं उदाहरण या ठिकाणी घेतोय. पहा, मी एक उदाहरण घेतले, या संख्येला आपण आता 3 ने भागणार आहोत. आता या ठिकाणी आपण 3 ने भागू, प्रथम या 2 ला भाग देऊ. 3, 0, 0, 2 मधून 0 गेले, 2 उरले, यानंतर
दोनच्या शेजारचा जो अंक आहे नऊ, या नऊला आता आपल्याला भागायचा आहे. मग तो नऊ काय करायचा आहे, या दोनच्या शेजारी आणायचा आहे. संख्या मिळाली आपल्याला 29, तीनचा पाढा 29 येईपर्यंत म्हटला, 3 9 27 म्हणजे त्या ठिकाणी नऊचा भाग आपल्याला बसलेला आहे. नऊ मधून सात गेले, दोन उरले, दोनातून दोन गेले शून्य. आता पुढची संख्या नऊच्या शेजारचा अंक पाच, पाचला भागायचा आहे म्हणून पाचला या दोनच्या शेजारी आणलं आपण. तीनचा पाडा 25 येईपर्यंत म्हणलाय, भाग बसला आठाचा, 3 8 24, पाचातून चार गेले एक. आता या दोनला खाली आणलंय, किती झाले 12, 3 ने 12 ला भागलंय, 3 4 12, आणि 12 तून 12 गेले, बाकी उरली शून्य. म्हणजे अशा पद्धतीनं 2952 या संख्येला 3 ने भागलं तेव्हा भागाकार आपण केल्यानंतर बाकी ही शून्य मिळालेले आहे. म्हणजे 2952 या संख्येला पूर्ण भाग बसलेला आहे, निश्चित भाग बसलेला आहे. म्हणजेच 2952 ही संख्या 3 ने कशी आहे, विभाज्य आहे. मग याच्यासाठी असे जर उदाहरण असेल, म्हणजे दिलेली संख्या 3 ने विभाज्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपण प्रत्यक्ष भागाकार करत बसायचं का, नाही. तर यासाठी 3 ची विभाज्यतेची कसोटी आहे, आणि ती कसोटी आपण काय लक्षात ठेवायची आहे, तर आपल्याला संख्या दिलेली होती 2952. मग ह्या 2952 या संख्येतील प्रत्येक जो अंक आहे त्या अंकांची आपण बेरीज करू, म्हणजे 2 अधिक 9 अधिक 5 अधिक 2. आता ह्या अंकांची बेरीज केली, पाच 2 9 11, 11 5 16, 16 2 18. मग आता आलेली बेरीज 16 आहे, मग ही बेरीज 18 ही बेरीज 3 ने विभाज्य आहे का, किंवा 3च्या पाढ्यात आहे का, आहे. 3 सक 18 म्हणजे 18 ही संख्या कशी आहे, 3 ने विभाज्य आहे. 18 ही संख्या कशी आहे, 3 ने विभाज्य आहे. म्हणून 2952 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण 3 ची विभाज्यतेची कसोटी काय लक्षात ठेवायची, कि दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची, आणि ती बेरीज जर 3 ने विभाज्य असेल तर दिलेली संख्या 3 ने विभाज्य असते. म्हणजे त्या ठिकाणी 3 ची विभाज्यतेची कसोटी आपण लक्षात ठेवायची आहे, कि जर कोणत्याही संख्येतील अंकांची बेरीज त्या बेरजेला जर 3 ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला किंवा दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने निश्चित भाग जात असेल तर दिलेली संख्या 3 ने विभाज्य असते, असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्यक्ष भागाकार करायची गरज आहे का, नाही. मग पहा, आता मी आपण या ठिकाणी आणखी काही संख्या घेऊ. उदाहरणार्थ सातशे छप्पन ही संख्या घेतली. आता ही संख्या 3 ने विभाज्य आहे का, माता ही संख्या 3 ने विभाज्य आहे की नाही यासाठी आपण काय करणार आहोत, या दिलेल्या अंकांची बेरीज करू. 7 अधिक 5 अधिक 6 या तिघांची बेरीज किती येणार आहे, 7 5 12, 12 6 18. 18 ही संख्या काय आहे, 18 ही संख्या 3 ने विभाज्य आहे, किंवा 18 ला 3 ने निश्चित भाग जातो. म्हणून 756 ही संख्या 3 ने विभाज्य आहे, असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. समजा आणखी एक उदाहरण आपण घेतलं, पहा. दोनशे नऊ ही संख्या घेतली. आता आपण काय करू, ही संख्या 3 ने विभाज्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी काय करू, या दिलेल्या सर्व अंकांची बेरीज करू. 2 अधिक 0 अधिक 9 यांची बेरीज किती येणार आहे, 2 0 2 2 9 11. 11 ही बेरीज झाली. 11 3च्या पाढ्यात 11 आहे का, नाही. म्हणजे 11 या संख्येला 3 ने निश्चित भाग जात नाही, म्हणून 209 ला सुद्धा 3 ने भाग जात नाही. म्हणजे 209 ही संख्या 3 ने विभाज्य
नाही, अशा पद्धतीने तीनची विभाजकतेची कसोटी काय लक्षात ठेवायची आहे, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर तीनने निश्चित भाग जात असेल तर दिलेली संख्या तीनने विभाज्य आहे असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता जशी तीनची कसोटी आहे तशी आता आपण पहा दोनची कसोटी पाहिलेली आहे, आता तीनची कसोटी पाहिली आहे, यानंतर आता आपल्याला पुढची कसोटी म्हणजे चारची कसोटी अभ्यासायची आहे. मग ती चारची विभाजकतेची कसोटी कशी लक्षात ठेवायची, उदाहरणार्थ पहा मी एक उदाहरण घेतलेलं आहे 728. आता 728 या संख्येला आपण काय करू, चारने आधी भागून पाहू पूर्ण भाग जातो का बाकी शून्य उरते का ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. चार एक चार पहा आधी सातला भागलेला आहे, भाग बसला एकचा, सातातून चार गेले तीन उरले, आता दोनला भागायचं आहे म्हणून या तीनच्या जवळ दोन आणलेले आहे, संख्या मिळाली 32. मग चारने 32 ला भागले, चारच्या पाड्यात 32 आहे, चार आठे 32, 32 मधून 32 गेले शून्य उरले, आता शेवटचा अंक एकस्थानचा अंक 8 घ्यायचा आहे आणि 4ने 8 ला भागायचे, 4 2 8, 8 8 गेले शून्य. म्हणजे अशा पद्धतीनं 728 ला जर 4ने भागलं तर बाकी शून्य उरली, म्हणजेच या संख्येला निशेष भाग बसलेला आहे 4ने, 728 ला 4ने निशेष भाग बसलेला आहे. मग त्याच्यासाठी आपण कसोटी काय लक्षात ठेवायची, की दिलेली जी संख्या असते पहा 728 ही संख्या दिलेली होती, मग ती 4ने विभाज्य आहे की नाही यासाठी आपण काय लक्षात घ्यायचं आहे, एकक आणि दशक पहा, दशक स्थानचा अंक कोणता आहे 2 आणि एकक स्थानचा अंक कोणता आहे 8. मग एकक आणि दशक यांच्यापासून तयार होणारी संख्या कोणती आहे, 28 आहे. एकक आणि दशक या दोन अंकांपासून तयार होणारी संख्या 28 आहे आणि 28 ही संख्या 4ने विभाज्य आहे. 4च्या पाड्यात 28 आहे, 4 7 28, म्हणजेच 28 या संख्येला 4ने निश्चित भाग जातो, म्हणजेच 28 ही संख्या 4ने विभाज्य आहे म्हणून 728 ही संख्या 4ने विभाज्य आहे असं आपण या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे कसोटी काय लक्षात ठेवायची, 4ने विभाज्यतेची कसोटी काय लक्षात ठेवायची, 4ची विभाज्यतेची कसोटी दिलेल्या संख्येतील दशक आणि एक या अंकांपासून तयार होणारी जी संख्या आहे, दशक आणि एक या अंकांपासून तयार होणारी संख्या त्या संख्येला जर 4ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 4ने निशेष भाग जातो किंवा दिलेली संख्या 4ने विभाज्य आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणायचं आहे. मग या ठिकाणी आपण आणखी काही उदाहरण पाहू. पहा उदाहरणार्थ मी संख्या घेतलेली आहे 5244 ही संख्या घेतलेली आहे, मग ही संख्या 4ने विभाज्य आहे का, 5244 ही संख्या 4ने विभाज्य आहे का असा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आपण कसं ठरवायचं, तर यामधील दशक स्थानचा अंक कोणता आहे, दशकाचा अंक 4 आहे आणि एककाचा अंक कोणता आहे 4 आहे. मग या अंकाने तयार होणारी संख्या कोणती, 44 आहे ना, दशक आणि एकक स्थानच्या अंकाने तयार होणारी संख्या कोणती आहे 44. मग 44 ला जर 4ने भागलं तर 4 1 4 4 1 4, म्हणजे 44 ही संख्या 4ने विभाज्य आहे किंवा 4ने जर 44 ला भागलं तर भागाकार किती येतो, 11 येतो आणि बाकी शून्य होते, म्हणजे निश्चित भाग असतो म्हणून 5244 ही संख्या 4ने विभाज्य आहे. आलं लक्षात, अशा पद्धतीनं आणखी एक उदाहरण आपण पाहू, 4ने विभाज्य आहे की नाही ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उदाहरणार्थ संख्या घेतली मी, ही संख्या घेतलेली आहे 52943. आता 4च्या कसोटीसाठी काय लक्षात ठेवायचं, की एककाचा अंक आणि दशकाचा अंक यांनी तयार होणारी संख्या कोणती आहे 43 आहे. मग 4ने जर 43 ला भागलो तर भाग बसेल का, नाही बसणार, कारण 4 10 40, 4 ची 10 पट 40 आणि 4 ची 11 पट 11 चौक 44 होत, म्हणजे 4 ची पट जर केली तर ती 43 होत नाही म्हणून आपण या 43 या संख्येला 4ने निश्चित भाग जात नाही
म्हणून 52,943 ही संख्या 4 ने विभाज्य नाही असं आपण त्या ठिकाणी सांगायचं आहे. किंवा आणखी एक दुसरं उदाहरण घेतलं, 8,000 ही संख्या घेतली. आता 4 कसोटीसाठी काय लक्षात ठेवायचं की शेवटचे जे दोन अंक आहेत ते दोन अंक शून्य जर असेल तर शेवटचे दोन शून्य असेल तर त्या संख्या 4 ने विभाज्य असतात हे आपण लक्षात ठेवायचं असतं. पहा 4 पड्यात 8 आहे, 4 × 2 = 8, 4 × 0 = 0, 4 × 0 = 0, 4 × 0 = 0 म्हणजे शेवटचे अंक 0 आहे, दशक आणि एकक म्हणजे ती 4 ने विभाज्य आहे असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आतापर्यंत आपण 2 कसोट्या पाहिल्या आहेत. 3 कसोटी काय तर अंकांची बेरीज, शॉर्ट मध्ये लक्षात काय ठेवायचं, अंकांची बेरीज, आणि ती बेरीज 3 ने विभाज्य असेल तर दिलेली संख्या 3 ने विभाज्य असते. आणि 4 कसोटी काय तर शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवायचं, शेवटचे दोन अंक, शेवटचे दोन अंक म्हणजे दशक आणि एकक यांनी तयार होणारी संख्या, ती संख्या 4 ने विभाज्य असेल तर दिलेली संख्या 4 ने विभाज्य असेल. आणि आणखी एक आता आपल्याला या ठिकाणी कसोटी अभ्यासायची आहे, त्यामध्ये पहा आता संख्या घेतली मी 954, मग किंवा आणखी या ठिकाणी मी 4 अंकी संख्या घेतलेली आहे 9540 ही संख्या घेतलेली आहे आणि या संख्येला मला 9 ने भागायचं आहे. मग मी जर भागलं तर 9 × 1 = 9 है ना, आधी 9 ला भागलं बाकी उरली 0, नंतर 5 ला खाली घेतलेलं आहे, 9 पाड्यात 5 आहेत का, नाही, भाग बसला 0 चा, 9 × 0 = 0, 5 × 0 = 5. आता 4 ला भागू आपण, 5 वर हे 4 ठेवू, 54 झाले, 9 पाड्यात 54 आहे, 9 × 54 बाकी उरली 0. आता हा शेवटचा 0 त्याला सुद्धा आपल्याला भागायचा आहे, मग भाग बसला 0 चा, 9 × 0 = 0, 0 × 0 = 0 म्हणजे बाकी किती उरली, 0 उरली, बाकी किती उरली आहे, 0 उरलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 9,540 या संख्येला 9 ने निश्चित भाग केला, बाकी 0 उरली म्हणजे काय, भाग निश्चित बसलेला आहे. मग यासाठी प्रत्यक्ष 9 ने भागत बसायचं नाही तर याची सुद्धा कसोटी आहे. मग ती कसोटी काय लक्षात ठेवायची, संख्या काय दिलेली होती आपल्याला 9,540, जशी 3 कसोटी अभ्यासलेली आहे तशीच 9 कसोटी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे दिलेलीच जी संख्या आहे त्या संख्येतील सर्व अंकांची काय करायची, प्रथम बेरीज करायची. पहा या ठिकाणी आपण बेरीज करतोय, 9 × 5 = 14, 14 × 4 = 18, 18 × 0 = 18, बेरीज किती आलेली आहे, 18 आलेली आहे. मग 18 ही संख्या हिला जर 9 ने भागलं तर 9 पाड्यात 18 आहेत का, आहे, 9 × 18 = 18, 9 × 2 = 18 म्हणजेच 9 पाड्यात 18 आहे आणि 9 ने जर 18 ला भागलं तर बाकी 0 होते म्हणजे निश्चित भाग बसतो. मग त्या बेरजेला जर 18 म्हणजे 9 ने जर 18 ला जर पूर्ण भाग बसला तर जी दिलेली संख्या आहे 9,540 ती संख्या देखील 9 ने विभाज्य आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणून 9,540 ही संख्या 9 ने विभाज्य आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण 3 कसोटी जशी अभ्यासली तशीच ही 9 कसोटी या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची आहे. 3 कसोटी म्हणजे काय, अंकातील सर्व अंकांची बेरीज करायची, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आणि ती बेरीज जर 3 ने विभाज्य असेल तर दिलेली संख्या देखील 3 ने विभाज्य असते. तसंच 9 कसोटीसाठी आपण काय लक्षात घ्यायचं आहे की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज 9 ने विभाज्य असेल तर ती संख्या देखील 9 ने विभाज्य असते असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग आता 9 कसोटीसाठी आपण काही आणखी उदाहरणं या ठिकाणी पाहणार आहोत. उदाहरण संख्या घेतलेली आहे मी 40,527 ही संख्या घेतलेली आहे. मग ही संख्या 9 ने विभाज्य आहे की नाही ते पाहण्यासाठी आपण काय करणार, या सर्व अंकांची आधी बेरीज करू. 5 × 0 = 4, 4 × 5 = 9, 9 × 2 = 11, 11 × 7 = 18, बेरीज किती आली, 18 आली. 18 या संख्येला 9 ने निश्चित भाग जातो म्हणजे 40,527 ही संख्या 9 ने विभाज्य आहे असं आपण या ठिकाणी सांगायचं आहे किंवा ठरवायचं. अशा पद्धतीनं ह्या कसोट्या त्या कसोट्यांच्या सहाय्याने दिलेल्या संख्या विभाज्य आहे की नाही हे जर आपण ठरवलं तर त्यासाठी आपण याचा जो वापर करणार आहोत ह्या कसोट्यांचा
या कसोट्यांचा वापर आपल्याला पुढील प्रकरणामध्ये करायचा आहे. मसावी आणि लसावी काढण्यासाठी या कसोट्यांचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. म्हणून ह्या कसोट्या आपण ज्या अभ्यासलेल्या आहेत त्याचा नीट व्यवस्थित तुम्ही वापर करायचा आहे. आणि दिलेली संख्या 3 ने 4 ने 9 ने विभाज्य आहे की नाही ते ठरवायचं आहे. पाहता या ठिकाणी आपण काही संख्या या ठिकाणी मी देत आहे आणि दिलेल्या संख्या 3, 4 आणि 9 यापैकी कोणत्या संख्येने विभाज्य आहे ते तुम्ही पाहणार सांगणार आहात. पहा मी संख्या काही घेतलेली आहे 724 8703 9369 7632 अशा पद्धतीच्या संख्या घेतलेल्या आहेत. मग या संख्यांमध्ये आता कोणत्या संख्या 4 ने विभाज्य आहे? आधी 3 ने पाहू कोणत्या संख्या 3 ने विभाज्य आहे, कोणत्या संख्या 4 ने विभाज्य आहे आणि कोणत्या संख्या 9 ने विभाज्य आहे ते आता आपल्याला ठरवायचं आहे. पाहता 3 ने विभाज्य त्याची कसोटी काय करायची? अंकांची बेरीज, ती बेरीज 3 च्या पाड्यात आहे का? 3 ने त्याला निशेष भाग जातो का नाही ते आपण अभ्यासू. पाहता याच्यामध्ये 724 ही संख्या आहे. या संख्येची जर बेरीज केली तर 7 आणि 2 9 9 4 13 म्हणजेच या संख्येला 3 ने भाग जाईल का? नाही जाणार. या संख्येला 9 ने भाग जाईल का? नाही जाणार, कारण बेरीज 13 आलेली आहे. 13 ही संख्या 3 च्याही पाड्यात नाही आणि 9 च्याही पाड्यात नाही. मग आता आपण 4 साठी याचा वापर करून विचार करू. आता या संख्येतील 4 ची कसोटी काय? एकक आणि दशक, दशक आणि एकक संख्या अंकांनी तयार होणारी संख्या. मग ती संख्या कोणती आहे? 24 आहे. मग 24 ही संख्या 4 च्या पाड्यात आहे का? आहे. 4 सहा 24 म्हणजे 724 ही संख्या 4 ने विभाज्य आहे. आता हा अंक पहा 8703. आता ह्या संख्या 3 आणि 9 ने विभाज्य आहे का? यासाठी आपण आधी अंकांची बेरीज करू. 8 आणि 7 15 15 0 15 15 3 18 18 ही संख्या 3 च्याही पाड्यात आहे आणि 9 च्याही पाड्यात आहे. म्हणजेच ह्या संख्या 3 ने विभाज्य आहे तसंच 9 नेही विभाज्य आहे. परंतु ही संख्या 4 ने विभाज्य होईल का? नाही, कारण दशक आणि एककांचा अंक करून संख्या तयार कोणती होते? 0 3 म्हणजे 3 ही संख्या तयार होते. 4 च्या पाड्यात 3 आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी 4 ने विभाज्य आपण लिहायची का? नाही. त्याच्यानंतर पुढचा अंक आहे 9375. आपण आधी अंकांची बेरीज करू. पहा 9 3 12 12 6 18 18 9 27 अंकांची बेरीज 27 आली. मग 27 3 च्या पाड्यात आहे, 3 9 27 म्हणजे ती 3 ने 9369 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. तशीच 27 ही संख्या 9 च्या पाड्यात आहे का? आहे. 9 3 27 म्हणजे ही संख्या 9 ने देखील विभाज्य आहे. आता शेवटचे 2 अंक पाहू, दशक आणि एक. त्यांनी तयार होणारी संख्या कोणती आहे? 69 आहे. याला जर 4 ने भागलं तर प्रथम 6 ला भागू. 4 1 4 7 तून 4 गेले, 2 होईल. 2 वर 9 ठेवले, 29. 4 च्या पाड्यात 29 आहे का? नाही. 4 7 28 आहे, 29 नाही. म्हणजे ही संख्या 4 ने विभाज्य आहे का? नाही. त्याच्यानंतर हा अंक पहा, शेवटचा अंक 7632. आता आधी आपण या अंकांची बेरीज करू. मग बेरीज जर 3 आणि 9 ने विभाज्य असेल तर ते पाहू. पहा 7 आणि 6 13 13 3 16 16 2 18 म्हणजेच अंकांची बेरीज किती आलेली आहे? 18 आलेली आहे. मग 18 ही संख्या 3 ने विभाज्य आहे, म्हणजे त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. तसंच अंकांची बेरीज 18 आली म्हणजे ही संख्या 9 ने देखील विभाज्य आहे. आता ती संख्या 4 ने विभाज्य आहे का ते आपण पाहू. मग यामध्ये शेवटचे 2 अंक, दशक आणि एकक संख्या अंकांनी तयार होणारी संख्या कोणती? 32. 32 ही संख्या 4 च्या पाड्यात आहे का? आहे. 4 8 32 म्हणजे 7632 ही संख्या 4 ने देखील विभाज्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीने कसोट्यांचा वापर करून जर आपण त्या संख्या 9 ने 3 ने 5 ने 4 ने 6 ने सॉरी 9 ने विभाज्य आहे की नाही ते ठरवण्यासाठी जे तुम्हाला कसोट्या दिलेल्या आहेत त्या कसोट्या त्याचा नीट वापर करायचा आहे. आणि तो वापर आपण पुढच्या प्रकरणासाठी करणार आहोत. आणि पुढच्या ज्या क्रिया आपल्याला करायच्या आहेत त्या व्यवस्थित रीतीने व्हाव्यात यासाठी ज्या कसोट्या आपल्याला ठरवून दिलेल्या आहेत
त्या कसोटी आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. या ठिकाणी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये जो सराव संच दिलेला आहे तो तुम्ही सोडवा आणि आपण या ठिकाणी थांबतो.